सोलापूर शहरामध्ये काल रात्रभर मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि त्याचा थेट फटका जो आहे तो आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी सध्या उभा आहे सोलापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी ठेवण्यात आलेला जो कांदा होता त्या कांद्यामध्ये हे पाणी गेलेलं आहे. कांद्यामध्ये पाणी गेलेलं असल्या कारणानं पूर्णतः कांद्याची नासाडी या ठिकाणी झालेली आहे. शेतकरी देशो धडीला लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मागच्या 7 ते 8 दिवसापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होत होती आणि त्याच अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासून या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते कांदा घेऊन येत होते. मात्र काल रात्री अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या अपेक्षावरती पूर्णतः या अवकाळी पावसानं पाणी फेरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अवघ्या काहीच वेळामध्ये आता लिलावाला सुरुवात होईल आणि त्यातच कळेल की कांद्याचा भाव नेमका पडला का चढला. पण आपण एकूणच बघू शकतोय की कांद्यामध्ये पाणी गेल्यानं कांदा हा मार खाल्लेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आणि एकूणच संपूर्णतः शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णतः देशोधडीला लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.